दहा शब्द घालण्याची गरजच नव्हती. आता ऋग्वेदामध्ये जाऊ, ऋग्वेदात पण आर्य हा शब्द आलेला आहे. ऋग्वेदातलं प्रसिद्ध वाक्य आहे, कृण्वंतो विश्वम आर्यम. बघा, विश्वाच्या बाबतीत बोलतोय आणि कृण्वंतो कृधातूचं हे रूप येतं, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे लेटस मेक. याचं ट्रान्सलेशन असं आहे, लेटस मेक धिस युनिव्हर्स नोपेल. आपण सगळ्या विश्वाला आर्य उदात्त उत्तम बनवूया, ही कल्पना. आता ही कल्पना बघितल्यावर लक्षात येतं की त्यांनी तिथं पसरव्या अशा अर्थाने शब्द वापरला नाहीये. जर आर्य हा वंशवाचक शब्द असता तर सगळ्या जगभर आर्य लोक पसरू देत असं शब्द प्रयोगाला असता, पण तसं न येता त्यांनी अख्ख्या विश्वाला आर्य बनवण्याचं प्रयत्न म्हणजे बनवायचं आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग हा जर सगळा प्रकार बघितला तर लक्षात येतं की या दोन्ही ठिकाणी आर्य ह्या शब्दाचा वंशाशी काहीही संबंध येत नाही. म्हणजे मुद्दल चुकलेला आहे, पण खेरी तर मांडलेली आहे. ते मोहनजोदडो वगैरे तिथं हडप्पा तिथं सापडलेल्या हाडांचं काय, त्याचा उल्लेख आहे फ्युनरल केलेली म्हणजे अंत्यसंस्कार केलेले जे स्केलेटन सापडलेत त्याबद्दल आहे. आता आपल्याला माहिती आहे हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा जातींमध्ये अंत्यसंस्कार हे अग्निसंस्कार आहे. काही अपवादात्मक जाती आहेत, जसं लिंगायत म्हणून एक जात आहे, ते आजकाल कर्नाटकामध्ये या नावाने वेगळा धर्म काढला, पण ते लिंगायत लोक आहेत. त्यांच्यामध्ये मनुष्याला त्यांचं म्हणणं असं असतं की अंतिम जन्म हा लिंगायत समाजात येतो आणि मग ते माणसाला बसलेल्या अवस्थेत पुरतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही ज्या आदिवासी जमाती आहेत, त्याला आपण म्हणतो की अनुसूचित जमाती, तर त्यापैकी महादेव कोळी यांच्यापैकी काही जण, सगळे महादेव कोळी नाही, पण यांच्यापैकी काही जण अंत्यसंस्कार हे जमिनीमध्ये पुरून करतात. म्हणजे अशा रीतीने काही लोक हे हिंदूंमधले आहेत. आणि महत्वाचं असतं जे योगी वगैरे मंडळी असतात, मला त्याच्यात जास्ती गती नाही आहे, पण त्या योग्यांमध्ये पण काहीतरी कॅटेगरीज असतात. आपल्याकडे कॅटेगरी असल्याशिवाय मजा नाही, तर त्यांच्यामध्ये पण कॅटेगरी असतात. तुम्ही ज्या योगी मंडळींची नावं ऐकली असतील तर कोणीतरी असतात ज्यांच्या नावाच्या मागं गिरी हा शब्द लावलेला असतो. उदाहरणार्थ आपले हे गगनगिरी महाराज, तिथं गगनगिरी हा गिरी हा लागलेला प्रत्ययामागे. तर असे जे प्रत्यय लावलेले असतात, ही मंडळी ही एक्सपेक्टेड आहे डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी, वनात राहणारी, डोंगर दऱ्यात राहणारी ह्या पद्धतीची. त्याच्यानंतर आनंद, जसं आपल्याला माहिती आहे विवेकानंद, किंवा ही जी कॅटेगरी ही आणखीन एक वेगळी कॅटेगरी. तर असं यांच्या योगीमध्ये ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांच्या, त्यापैकी काही कॅटेगरीज ज्या आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह पण पद्मासन घातलेल्या अवस्थेत किंवा बसलेल्या अवस्थेत पुरला जातो. पण या व्यतिरिक्त बाकी सगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार हे अग्निसंस्कार आहेत. अग्निसंस्कार झाल्यानंतर लक्षात ठेवा आपल्या शरीरामध्ये चरबी भरपूर असते, संस्कृत प्रमाणे मेद, तर तो भरपूर असतो. तो जेव्हा पेटतो त्याचा उष्मांक म्हणजे कॅलरीची व्हॅल्यू खूप जास्ती असते आणि त्याच्यामुळं हाडं जी आहेत ही सगळी ऑलमोस्ट ऑल भुकटीसारखी होतात. तिसऱ्या दिवशीपर्यंत आग चालू राहते साधारणतः. मग तिसऱ्या दिवशी म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे अंत्यसंस्काराची, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवसानंतर मग त्या ज्या अस्थी गोळा करायच्या असतात, तर त्यापैकी काही अस्थी फक्त आपल्याला मिळू शकतात. जसं आपण जे विज्ञानाची लेक्चर घेणार आहे त्याच्यात असेल, पण काही म्हणजे उदाहरणार्थ फिमोरल बोन जे मांडीमधलं हाड आहे ते, त्यानंतर कमरेचं हाड आहे, पेल्विक गर्डल म्हणतात, कवटीचा काही भाग, अशी काही थोडीशी मोजकी हाडं पूर्ण मिळतात. बाकी सगळ्या हाडांचं भस्मच झालेलं असतं आणि मग अशा वेळा ती रक्षा आणि भस्म सगळं उचलून आपल्याकडे पद्धत आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं किंवा समुद्रात विसर्जन करायचं. आणि मग उरलेली जी काही अस्थी मिळालेल्या असतात त्याही कुठंतरी प्रसिद्ध ठिकाणी नेऊन वाहत्या पवित्र ठिकाणी नेऊन वाहत्या पाण्यामध्ये त्या सोडून दिल्या जातात. म्हणजे थोडक्यात हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ असं समजा 90% जास्त हिंदूंची हाडं पण शिल्लक राहत नाही. दक्षिण भारतात काही जातींमध्ये आजही पद्धत आहे त्याप्रमाणे अंत्यसंस्कार हे पुरून केले जातात, विशेषतः तमिळनाडूमध्ये वगैरे आजही या पद्धती आहेत. आता तुम्हाला माहिती आहे भारतीय लोक जाम टॉलरंट आहेत, काही जणांना ते इनटॉलरंट वाटतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या दृष्टीने आम्ही समजतो की भारतीय लोक हे मूलतःच टॉलरंट म्हणजे सहिष्णू सहनशील वगैरे आहेत.
म्हणून तर तुम्ही जगभरामध्ये बघा, जिथं जिथं धार्मिक अत्याचार झाले त्यापैकी काही जण पळून हे स्वसंरक्षणार्थ भारतामध्ये आलेले आहेत. उत्तम उदाहरण म्हणजे पारशी लोक, ज्यू लोक हे कितीतरी भारतात येऊन आश्रय घेऊन राहिलेले आहेत. त्यांना भारतामध्ये अजिबात भीती वगैरे वाटत नाही, भारत सोडून जायची इच्छा वगैरे तर त्यांना अजिबातच होत. तर ह्या पद्धतीमध्ये ते व्यवस्थित भारतामध्ये राहिलेले आहेत. भारतामध्ये आपण जसं बघितलं मोहेंजोदाडो आणि हडप्पा ह्या प्रवासी ह्या व्यापारी संस्कृती होत्या. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं बघा की सिंधूची सिंधू नदीचं खोर आहे, सिंधू मधून त्यांचं म्हणणं व्यापार आहे तो म्हणजे इथं बहारीर येतो आणि इथं कुठेतरी सिरिया येतो. तर ह्या ठिकाणी पण व्यापार चालत होता असं पाश्चात्य इतिहासकारच सांगतात. तर त्याप्रमाणे तिकडची माणसं पण इकडं व्यापारानिमित्त येत असतील. कदाचित मंगोलाइड म्हणजे मंगोल वंशाची, तर चीन जपान कोरिया हे सगळे मंगोल वंशाचे लोक येतात, तर हेही व्यापारासाठी येत असतील. चीन तर प्राचीनच आहे त्यामुळे तेही व्यापारासाठी कदाचित आले असतील. तमिळनाडूतले लोक तमिळ पण असं म्हणतात, संस्कृत एवढीच प्राचीन भाषा तमिळ आहे आणि मग त्यामुळे तिकडचे लोक पण आले असतील. आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणे अंत्यसंस्कार करायला दिले असतील आणि त्यामुळं ती जी हाडं मिळालेली आहेत ती बाहेरच्या लोकांची आहेत, तिथल्या लोकांची नाही. जुन्या काळामध्ये काही गोष्टी माहीत नसायच्या, आधुनिक काळामध्ये विज्ञानाने खूप चमत्कार घडवलेले. त्यातला एक महत्वाचा चमत्कार आहे तो म्हणजे डीएनए टेस्ट. डीएनए टेस्ट ही वैज्ञानिक दृष्ट्या खूप अचूक आहे. 100% अचूक असं मी कधीच कोशासाठी म्हणू शकत नाही, पण खूप अचूक ही चाचणी येते ती म्हणतात डीएनए टेस्ट. ही डीएनए टेस्ट जर नसती तर बरेच गोष्टी अंधारात राहिल्या असत्या. डीएनए टेस्टमुळे खूप गोष्टी कळतात. एक जुना पुराण पिक्चर आहे परवरिश नावाचा, तुमचा तुम्ही बघा युट्यूबवर. तर त्या पिक्चरमधला मूळ सिद्धांत हाच आहे की त्या हॉस्पिटलमध्ये जिथं ते मॅटर्निटी होम असतं तिथं आग लागते आणि तो जो ठाकूर असतो त्याचा मुलगा आणि एक कोणीतरी नर्तकी असते तिचा मुलगा असे दोघं जण वाचतात ज्यांचा जन्म नुकताच झालेला असतो. आणि मग त्यांना कळतच नाही की नक्की ठाकूरचा मुलगा कुठचा आहे आणि त्या नर्तकीचा मुलगा कुठचा आहे. आणि मग त्याच्यावर आधारित अख्ख्या पिक्चरची स्टोरी आहे. तर आता 2 का 3 वर्ष हा पिक्चर डिले झाला असता तर डीएनए टेस्ट आली होती. पण आता डीएनए टेस्ट आल्यामुळं आता त्यांनी मॅच केलं तर लक्षात येतं की ज्या युरोपातून म्हणजे कॉकेशस पर्वत आणि त्याच्या उत्तरेकडून जे आर्य लोक आलेले आहेत आणि तेच युरोपमध्ये गेलेले आहेत, तर त्यांचे आणि आपले डीएनए मॅचिंग यायला पाहिजे होते. परंतु आता असं सिद्धांतानुसार दाखवलं जातं, मॅग्रो हिल पब्लिकेशनचं जे मॅन्युअल आहे त्याच्यात हे स्पष्ट दिलेलं आहे की डीएनए टेस्ट मॅच होत नाही. म्हणजे याचा अर्थ आर्य लोक हे युरोपातून भारतात आले हा सिद्धांत चुकीचा. म्हणजे आपण याच्या आधी बघितलं, स्वतः ज्यांनी सिद्धांत मांडलाय त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, मॅक्स मुल्लर. दुसरी गोष्ट आहे की वैज्ञानिक कसोटीवर आधारित जो आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आहेत की आर्य शब्द कसा काय वापरला गेला. डीएनए टेस्टच्या आधारे पण हे पटत नाही. जे अस्थि सापडलेल्या आहेत त्या अस्थींच्या आधारे पण आपण सांगू शकतो त्याचं संभाव्य शक्यता. हा, आता राहता राहतो प्रश्न ऋग्वेदातल्या उल्लेखांचा. तर तुम्ही हिंदी पिक्चर बघत असाल, ज्या हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण मुंबई आणि परिसरात होतं, कारण बरेचसे पिक्चर बॉलिवूड म्हणतो ते मुंबईमध्ये चित्रीकरण होतं, त्याच्यात मुंबईचे रेफरन्सेस येतात. ज्या वेळेला शूटिंग पिक्चरचं चित्रीकरण कुठं कथानक घडलेलं आहे, आता उदाहरणार्थ आनंद मठ या नावाचा एक जुना पुराणा हिंदी पिक्चर आहे, खूप चांगला आहे तुमचा तुम्ही बघा. तर ही मूळतः बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी यांचा जी यांची जी कादंबरी आहे, प्रख्यात कादंबरी देशभक्तीपर आनंद मठ, त्याच्यावर आधारित हा पिक्चर आहे, संन्यासी लोकांनी केलेल्या उठावाबद्दल. तर हे बंगालमधलं सगळं घडलेलं आहे त्यामुळे त्याची पार्श्वभूमी तिकडचीच असणार आहे. तर त्याप्रमाणे जे वेदाचे कर्ते होते ते कदाचित सिंधू नदीच्या खोऱ्यात असतील आणि त्यामुळं त्यांनी सिंधूचे रेफरन्सेसच त्याच्यामध्ये दिलेले आहेत. व तुम्ही जर या पद्धतीत बघितलं मग ते आर्टिक होम इन वेदाजमधलं काय, तर त्याचं उत्तर आहे की त्यावेळचे भारतीय हे सगळीकडे संचार करत असले पाहिजेत. पुराणातल्या काही कथा किती खऱ्या किती खोट्या हा वेगळा भाग आहे, परंतु तुम्ही पुराणामध्ये सुद्धा पृथ्वी प्रदक्षिण हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे. आणि मग त्यामुळं
आपल्यामध्ये जे लोक त्या बाजूला जाऊन राहिलेले आहेत त्यांचे रेफरन्सेस येत असले पाहिजेत. आता आपण मंगोल मंगोल हा शब्द वापरतो, हा संस्कृत शब्द मंगल आहे, या मंगल शब्दाबरोबर जाणारा शब्द वाटतो बरेचदा. आणि गंमत म्हणजे अशी आहे की ओरिजिनल म्हणजे मुसलमान धर्म स्वीकारण्याआधी जे मंगोल लोक होते त्यांची राहणीमान हे हिंदू धर्माशी खूप साधर्म्यदर्शी होते. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ते देवतांची पूजा करतात, अनेक देवता आहेत त्यांच्या, त्यांच्या पूजा करण्याच्या पद्धती आणि बऱ्याचशा संकल्पना त्यांच्या आणि आपल्या ह्या बऱ्याचशा सगळ्या नाहीत पण बऱ्याचशा संकल्पना ह्या मॅचिंग आहेत. तर त्या अर्थी आपले पूर्वज हे आर्टिक प्रदेशातही जाऊन राहत असले पाहिजेत. असं नाही की फक्त भारतातच ते राहत होते. तुम्ही कैलास पर्वत जर बघितला तर कैलास पर्वताची लोकेशन आपण भूगोल शिकू तेव्हा डिटेल घेणारच आहे, परंतु ही जी मी हिमालयाची रांग काढली आहे हिला बृहद हिमालय म्हणजे ग्रेटर हिमालय असं म्हणतात. ह्यानंतर ह्या नद्यांची खोरी आहे आणि ह्याच्या पलीकडून ही जी रांग आहे हिला कैलासाची रांग म्हणतात. आता इथे थोडस चुकलेलं की थोडी रांग अशी मला काढणं आवश्यक वाटते इथे. तर हिला कैलासाची कैलासाची रांग म्हणतात. काश्मीर मध्ये गेल्यावर तिलाच काराकोरम असं म्हणतात. तर असा काही प्रकार हा आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपले लोक हे ग्रेटर हिमालय पण पार करून कैलास यात्रेला जाणारे होते. मग तिथून एकदा लडाख मध्ये आपलं तिबेट किंवा लडाख या परिसरात पोचलात की त्याच्या पुढचा प्रवास कठीण नाहीये. आणि मग आपल्या लोकांना हे सगळे प्रदेश माहिती असणं हे शक्य. आता ह्या सिद्धांताच्या आधारे मी सांगू शकतो की आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा तेवढासा संयुक्तिक हा वाटणारा नाही. आता आपण या संपूर्ण व्याख्यानामध्ये आर्य आक्रमणाचा सिद्धांत तो कोणी मांडला, भारतात कोणी सपोर्ट केला, त्याला सपोर्टिंग असणाऱ्या गोष्टी, हां आता तर म्हणाल तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत याच्यामध्ये असणाऱ्या संस्कृतीमधला फरक, तर त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की मधला जो भाग आहे हा जंगलांचा, म्हणजे विंध्य पर्वतापासून दक्षिण दिशेला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जंगल हे पूर्वी होतं. आता तुम्हाला माहिती असेल तर जर रामायण काही जण खरं मानत नाहीत, ती स्टोरी मानतात, पण ज्यांचा श्रद्धा आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी की प्रभू रामचंद्र हे वनवासासाठी दंडकारण्यात आले होते. आधी तुम्ही बघित असेल तर छत्तीसगड वगैरे त्या बाजूला दंडकारण्य म्हणून भाग दिसतो. जेव्हा आपण पूजा ऐकत असाल तर जेव्हा भटजी पूजा सांगतात त्याला स्थान निश्चिती करायची असते, तर त्याच्यात आपण मुंबई किंवा या बाजूला जे राहतो त्यांच्यासाठी स्थान निश्चितीमध्ये ते शब्दप्रयोग आहेत दंडकारण्य देशे, म्हणजे अजूनही नाव तेच वापरतो आपण दंडकारण्य. तर ही सगळी मध्ये अरण्य होती आणि ह्यामुळं उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यात नक्की संस्कृतीमध्ये भेद आलेले आहेत. साधर्म्य पण आहे पण भेद पण आहे. तसं संस्कृत भाषा किंवा अनेक आचार विचार सारखेच आहेत. मंत्रपुष्पांजली, मी दिल्लीला पण मंत्रपुष्पांजली ऐकली ती तीच आहे आणि तंजावरच्या मंदिरात जी मंत्रपुष्पांजली ऐकली ती पण तीच आहे. तंजावर तामिळनाडूमध्ये आलं म्हणजे या ठिकाणी मंत्रपुष्पांजली किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संस्कृत भाषेत असल्यामुळं जशाच्या तशा आहेत. त्यामुळं संस्कृतीमध्ये भेद आहेत आणि सिमिलॅरिटी आहे. आता बाकी सगळं सोडा, आपण महाराष्ट्राचा फक्त विचार करू. तुम्हाला माहिती आहे तर एक सह्याद्री पर्वत मध्ये आहे. सह्याद्री पर्वत नावातच आहे, सह्य सहन करण्यासारखा आहे, हिमालयासारखा भयानक नाही. सह्याद्री पर्वताचं एक ऑब्स्टॅकल मध्ये आहे. तर कोकणामधली संस्कृती बरीच वेगळी जाते आणि पश्चिम महाराष्ट्रातली ज्याला घाटावरती म्हणतात तर ती संस्कृती वेगळी जाते. म्हणजे ठिकठिकाणी संस्कृतीमध्ये बदल हे घडत असतात. ह्यानुसार दक्षिण भारतीय संस्कृती वेगळी झालेली आहे. एक चालुक्य काही प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो ॲटमोज ते काही प्रमाणात वाकाटक वगैरे असे काही राजे होते, तर सॉरी इक्ष्वाकू ते इक्ष्वाकू चालुक्य अशी काही मंडळी होती जे दक्षिण भारतात राहून उत्तर भारतापर्यंत राज्य करत होते. पण असे काही अपवाद सोडले तर बाकी दक्षिण भारतातली राजघराणी ही दक्षिण भारतातच राहिलेली. उदाहरणार्थ पांड्य, पांड्या म्हणू नका, पांड्य, चोल, चेरा,
ही जी सगळी मंडळी आहे ती दक्षिण भारतातच राहिली आणि त्यामुळं त्या संस्कृतीमध्ये फरक आला. तर आपण आत्ता बघितल्याप्रमाणे वैदिक कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्याच पुढं कंटिन्यू राहिलेल्या आहेत. याच्यामध्ये आर्य आक्रमण हा प्रकार यायला नको. हे झालं जे मी प्लस सांगितले मायनस सांगितले. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण ह्याचं पुढचं इतिहासाचं व्याख्यान चालू करणार आहे ते आर्य आक्रमणाचा सिद्धांत प्रमाण मानूनच चालू करणार आहे.